कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। दीपाली धोत्रे, चंद्रकांत जगताप यांची मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11,000 रुपयांची मदत। कोरोना बाधितांच्या मदतीसाठी कुरडू तालुका माढा येथील ग्रामपंचायतीचे सदस्य दीपाली सुरेश धोत्रे व माजी सरपंच चंद्रकांत लक्ष्मण जगताप यांनी मुख्यमंत्री सहायता निधीसाठी 11,000 रुपयांची मदत दिली। दीपाली धोत्रे यांनी 8,000 तर चंद्रकांत जगताप यांनी 3,000 असे एकूण 11,000 रुपये प्रांताधिकारी ज्योती कदम यांच्याकडे सुपूर्द केले। मुख्यमंत्री सहायता निधीसाठी माढा तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या पदाधिकाऱ्यांकडून मदत येणे अपेक्षित आहे। धोत्रे व जगताप यांनी मदतीचा आदर्श निर्माण केल्याचे या प्रसंगी प्रांताधिकारी कदम यांनी सांगितले। यावेळी गटविकास अधिकारी डॉक्टर संताजी पाटील, सहकारी प्रशिक्षक सयाजी बागल, ग्रामविकास अधिकारी विजयकुमार माढेकर, ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी सुरेश धोत्रे, सामाजिक कार्यकर्ते मोहन गायकवाड उपस्थित होते। कुरडू ग्रामपंचायत सदस्य प्रतिनिधी, माझी पत्नी दीपाली सुरेश धोत्रे विद्यमान कुरडू ग्रामपंचायत सदस्य असून त्यांना मिळणारे 4 वर्षाचे मासिक मीटिंगचे मानधन भत्ता। जगात थैमान घातलेल्या कोरोना व्हायरस या रोगासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्र्यांनी आवाहन केलेल्या मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये जमा करण्यासाठी आवाहन केले असून त्याच्यासाठी मला मिळणारे 4 वर्षाचे मासिक मीटिंगचे मानधन भत्ता आम्ही कुरवाडी प्रांत अधिकारी ज्योती कदम यांच्याकडे जमा केले असून हे फूल नाही फुलाची पापे म्हणून छोटीशी मदत मुख्यमंत्री सहाय्य निधीमध्ये जमा केला आहे। कॉमन न्यूज साठी मराठी साठी माढा तालुका प्रतिनिधी मोहन गायकवाड।